महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं तर केंद्रातील सरकार देखील पडणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे भाजपला सोडून जाणार असल्याचं वक्तव्य देखील चव्हाण यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर केलं, हरियाणामध्ये होत आहे, तर दिल्लीचं सरकार किंवा फार दिवस टिकणार नाही. मोदी सरकारची खुर्ची डळमळीत चाललेली आहे आणि निवडणुका झाल्याबरोबर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे मोदींना सोडून पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही.